आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील देवस्थानांची देवस्थान समितीकडून पाहणी, परिसरातील अतिक्रमण हटविणार. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील 5,000 चौरस फूट जागेत विक्रेत्यांनी अतिक्रमण केलं आहे. या सर्वांना 15 दिवसात अतिक्रमण हटवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अतिक्रमण वेळेत हटवलं नसल्यास कारवाईचे आदेश देवस्थान समितीच्या वतीनं देण्यात आले आहेत. देवस्थान समितीच्या वतीनं आत्ता उशिरा का होईना या मंदिर परिसराची पाहणी सुरू झालेली आहे. आजपासून या मंदिर परिसरात देवस्थान समितीच्या जागेवर जी काही अतिक्रमणं झालेली आहेत त्यासंबंधीची ही पाहणी आहे. आणि आपण रोजच बघत असाल या ठिकाणी दिवसेंदिवस वाढता वाढी या न्यायानं अतिक्रमणं वाढत आहेत. मग त्यामध्ये चप्पल स्टँड्स आहेत, दुकानं आहेत, हार आणि फुल विक्रेत्यांची स्टॉल्स आहेत, सर्व प्रकारची अतिक्रमणं वाढत आहेत. आणि उशिरा का विना देवस्थान समितीला ही जाग आलेली आहे. आणि या वाढत्या अतिक्रमणामुळं एक महालक्ष्मी मंदिर, अंबाबाई मंदिर कुठंतरी असुरक्षित असल्याची जाणीव दिसते. आपण सांगा, नेहमीच आपण या मंदिर परिसरात येतो, कोणत्या बाजूनं मंदिर सुरक्षित आहे हा माझा नेहमीचा प्रश्न असतो. कोणत्याही बाजूनं हे मंदिर सुरक्षित नाही, चारही बाजूनं सताळ उघडा आहे आणि सुरक्षेचे आवडंबर मात्र खूप माजवले जातात. विशेषतः परगावच्या पर्यटक भाविकांना सुरक्षेचा खूप त्रास विनाकारण सहन करावा लागतो. आणि म्हणूनच माझा पुन्हा प्रश्न असतो की मंदिर कोणत्या बाजूनं सुरक्षित आहे हे संबंधितांना सांगावं आणि हा अतिक्रमणाचा विळखा लवकरात लवकर कमी करून हे मंदिर सुरक्षित आणि भाविकांना, विशेषतः पर्यटकच्या भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता येईल देवीचं, या संबंधीचे प्रयत्न व्हावेत ही माझी अपेक्षा आहे. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे.